मुंबई प्रमाणेच आता नागपूरकरांना देखील मेट्रोचा गारेगार प्रवास अनुभवता येणार आहे. मेट्रोच्या रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी नागपूर मेट्रोची पाहणी केलेली आहे. सध्या या नागपूर मेट्रोचं 60% काम पूर्ण झालेलं आहे. वर्धा मार्गावरनं जवळपास 5.5 किलोमीटर लांबीची ही मेट्रो जमिनीवरनं धावणार आहे. तिथे प्रवासी वाहतूक अवघ्या काही महिन्यातच सुरू होणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही जी पाहणी आयुक्तांनी केलेली आहे ती खूप महत्वाची ठरलेली आहे. आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोवळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, मार्चपर्यंत नागपूरकरांना गारेगार मेट्रोतला प्रवास होणार होता. मेट्रोची तशी डेडलाईन ठेवण्यात आलेली होती. 60% काम आतापर्यंत पूर्ण झालेलं आहे आणि या प्रकारच्या कामामध्ये जर मेट्रोचे सुरक्षा आयुक्त येऊन तपासणी करत असतील तर ती नागपूरकरांसाठी गुड न्यूज मानावी का? नक्कीच तुषार सर, ही नागपूरकरांसाठी गुड न्यूज आहे. कारण ज्या पद्धतीने नागपूर मेट्रोचं काम सुरू आहे ते देशातलं बहुतेक सगळ्यात फास्ट सुरू असलेलं हे नागपूर मेट्रोचं काम आहे. कारण आपण पाहतोय की गेल्या 1.5 ते 2 वर्षांमध्ये 60% जे आहे ते नागपूर मेट्रोचं काम पूर्ण झालेलं आहे. ज्यामध्ये जो इन्फ्रास्ट्रक्चरचा भाग येईल, म्हणजे नागपूर मेट्रो प्रामुख्याने काही जमिनीवरून तर काही उडाणपुलांच्या माध्यमातून जाणार आहे, तर उडाणपुलाचं जे काही काम आहे ते जवळपास पूर्णत्वास आलेलं आहे. काही जे गर्दीचे ठिकाण आहे ते सोडले तर ते काम पूर्ण झालेलं आहे. मात्र ज्या पद्धतीने या सुरक्षा टीमने येऊन या सगळ्या मेट्रोच्या कामाची पाहणी केली आहे, यावरून हे निश्चित आहे की येणाऱ्या काही दिवसातच नागपूर मेट्रो जी आहे ती 5.5 किलोमीटरचा जो रन आहे तो प्रवासी वाहतुकीसाठी सुरू होणार आहे. कारण अपेक्षेच्या आधी नोव्हेंबर महिन्यातच मुख्यमंत्र्यांनी आणि स्वतः नितीन गडकरींनी जी आहे ती ट्रायल रनला हिरवी झेंडी दिली होती. त्यानंतर मार्च महिन्याच्या अखेरीसपर्यंत हे जे 5.5 किलोमीटरचं आहे, जे वर्धा खापरी ते एअरपोर्ट असं जे डिस्टन्स आहे हे सुरू होणार आहे. याचं बहुतेक काम पूर्ण झालेलं आहे. सोबतच दोन स्टेशनचं, म्हणजे खापरीचं जे आहे ते हिस्टोरिकल स्टेशनचं त्याचं स्ट्रक्चर राहणार आहे. ज्या पद्धतीने मुंबईचं जे बांद्राचं स्टेशन आहे त्या पद्धतीचं त्याच्याशी मिळतं जुळतं हे नागपूरचं खापरी स्टेशन राहणार आहे. सोबत रहाटे कॉलनी बरोबर तुषार की आपण पाहतो की मार्च मध्ये या मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होण्याची अपेक्षा वर्तवली जाते आहे. गर्मीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोचा गारेगार प्रवास हा नक्कीच अनुभवता येणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.